भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी माथाडी कामगारांनी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील कांद्याचा लिलाव बंद पाडला. यामुळे शेतकऱ्यांचं सुमारे 7 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. परिणामी शेतकऱ्यांनी मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी राज्याबरोबरच सोलापुरातही उमटले. सोमवारी रात्री 300 टन कांद्याची आवक झाली होती, परंतु माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे कांद्याचा लिलाव होऊ शकला नाही. भाजीपाल्याचा आणि डाळिंबाचा लिलाव करण्यात मात्र बाजार समितीला यश आलं. बाजार समितीचे प्रभारी सचिव विनोद पाटील इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाले की पूर्वकल्पना न देता अचानक संप पुकारल्यानं माथाडी कामगारांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. कांद्याचा लिलाव न झाल्यामुळे शेतकऱ्यांना इथंच अडकून राहावं लागलं, त्यामुळे त्यांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी बाजार समितीनं घेतली. परंतु माथाडी कामगारांचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर, त्यांच्या भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. संघटनेने याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांना व बाजार समितीला वेठीस पकडण्याचं जे काय त्यातून आज त्यांच्या भावनिकता आम्ही समजून घेतोय. आमचाही त्या घटनेचा आम्ही बाजार समितीच्या वतीने निषेध करतोय. परंतु जी घटना घडली चुकीची आहे, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे आज एवढ्या दूरवरून आलेल्या शेतकऱ्याला वेठीस कुणीही आज बाजार समितीच्या कुठल्याही घटकाने शेतकऱ्याला वेठीस धरू नये. इकडे कांदा लिलाव बंद पाडल्यानं शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शेतकऱ्यांनी आक्रमक होत यार्डासमोरील हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान शेतकरी आणि पोलीस आमने सामने आल्यानं त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. कांद्याला मिळालेला भाव पाडण्यासाठी माथाडी कामगारांच्या मदतीनं व्यापाऱ्यांनीच हा कुटील डाव आखल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. रात्री 10-10:30 वाजेपर्यंत गाड्या खाली करून घेतलेल्या आलेल्या शेतकऱ्याच्या, त्यानंतर मात्र पुन्हा 12:30 वाजेनंतर यांनी कुठल्या प्रकारची गाडी खाली करून घेतली नाही, सगळ्या गाड्या अनलोडायच्या. आणि हे व्यापारी आडते आणि बाजार समिती या सगळ्यांनी मिळून भाव वाढल्यामुळे हे केलेलं एक षडयंत्र आहे. याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्याचा कांदा बरोबर आज कमीत विकून घ्यायचा आणि शेतकऱ्याचा ह्याच्यामुळे फटका बसणार आहे. आणि यांनी माथाडी कामगाराला पुरी केले, आमचा ह्या दोष काय नाही असं त्यांचं सांगणं आहे. पण या सगळ्याला जबाबदारी बाजार समितीच आहे. आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही खपवून घेणार नाही असं वक्तव्य काही संतप्त शेतकऱ्यांनी केलं. शेतकऱ्यांना पहिल्यांदा सूचना देणं आणि नंतर मार्केट बंद करणं हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा सूचना देता मार्केट बंद करणं म्हणजे शेतकऱ्याची पिळवणूक केल्यासारखा, जाणून बुजून शेतकऱ्याला त्रास दिल्यासारखा. आज काय परिस्थिती आहे बाजार? आज काल आल्यापासून शेतकरी रासारी जागा आहे. एकतर या मार्केट यार्डात चोरीचं प्रमाण आहे, त्यामुळं जागा राहावं लागतं शेतकऱ्याला. आणि जाणून बुजून मार्केट 2 वाजल्यापासून बंद केले, निलाव ठप्प केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील सर्व मार्केट चालू आहेत, पुणे, कोल्हापूर, बार्शी, करमाळा, सर्व कांद्याचे मार्केट चालू आहेत. फक्त सोलापूर बंद आहे. जाणून बुजून ही प्रशासन आणि कांदा व्यापारी याचं संगनमतानं आजचा रेट पाडण्याचा ही प्रयत्न आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळावा. आणि माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी 12:30 वाजता शेतकऱ्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. 12:30 वाजता निलाव आणि राहिलेल्या गाड्या अनलोडिंग करून निलावाची प्रक्रिया पूर्ण करेल असं 12:30 वाजेपर्यंत आश्वासन दिलेलं आहे. 6 महिने अब्दून 1 दिवस मार्केटमध्ये येण्याच्या दिवशी हा आमच्या झोपीमध्ये डोक्यात दगड मारल्यासारखा प्रसंग घडवला त्यांनी. तो प्रसंग आम्हाला मुळी मान्य नाही. माझी सर्व शेतकरी सहकार मित्र आहेत, आम्ही एवढ्यावर थांबवू शकत नाही. हे जर ह्या शासनाने या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर नाही निर्णय दिला आम्हाला योग्य, आम्ही रस्त्यावर तर येऊच. माथाडी कामगारांच्या भावनेचा विचार करून लिलाव बंद केल्याचं व्यापाऱ्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं.
आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 300 गाडी आवक झालेली आहे, तर कोरेगाव भीमा कोरेगाव येथे काल घडलेल्या प्रकरणामुळे सोलापूर मार्केटमधील हमाल माथाडी कामगारांनी बंद पुकारल्यामुळे ही झालेली आलेली आवक थांबून आहे। वातावरण तंग आहे आणि कामगार लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी असा निर्णय घेतलाय की आतापर्यंत त्या लोकांनी आम्ही माल उतरत नाही म्हणून 3 वाजवले आणि परत आता इथून माल उतरणार, परत पुढे लिलाव करणार, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो काही घोळ होईल तो घोळ टाळण्याकरता हा मुख्य आम्ही निर्णय घेतलाय की त्यांच्याबरोबर आम्ही सहकार्य करायचं। आपला बाजार बंद राहिला तर शेतकऱ्यांचे फार ह्याच्यामध्ये हाल होणार आहे, त्यांच्या जोड्याची त्यांची शेतीतल्या कामाची ह्याबद्दल तिने जातीनं लक्ष द्यावं, त्यांना ह्या पुढे त्यांना अशी घटना घडू नये। ह्याकडे त्यांना माथाडी कामदारांना मी सर्व भारत व्यापाऱ्याची अपना वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या अगोदर ह्यानंतरही अगोदर कुठलीही अशी घटना घडली तरी मी त्यांना अचानकपणे न बंद करता त्यांना तिने त्यांना 800 दिवस सूचना देऊन दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तिने बंद करण्याचा आपला निर्णय घ्यावं, या माझी आपल्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष देतील एवढीच माझी विनंती आहे। तर माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष राहुल बनसोडे यांनी काम बंद आंदोलन पुकारण्यामागील उद्देश स्पष्ट केला। काल जी घटना 1/1/2018 रोजी भीमा कोरेगाव येथे घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे आता शेतकऱ्याच्या अनलोडिंग गाड्या आहेत ती अनलोडिंग करून आम्ही बाजारपेठेतल्या सर्वांना सहकार्य करतो। लिलाव होणार का नाही त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे सर्वांमध्ये, शक्यतो बंद राहील, आज लिलाव बंद राहील। तुमचं काय ठाम भूमिका? आमची ठाम भूमिका आहे की सकाळी हजारोच्या संख्येमध्ये बंदची घोषणा केली, त्यामुळे कामगार 80% कामगार तर निघून गेलेत, राहिलो आम्ही 20% जबाबदारीचे माणसं, जे शेतकऱ्यांसाठी करता येईल तेवढं करणार आम्ही। शेतकरी आणि माथाडी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मार्केट यार्डातील आणि परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं, कांद्याच्या गाड्या तशाच उभ्या होत्या।